जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शेतात पेरणी केली. त्यानंतर पारनेर तालुक्यातील टाकी ढाकेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. थोरात यांना युवकांचे प्रश्न माहीत आहे का असा सवाल करत त्यांनी युवा संवाद कार्यक्रमाचा समाचार घेतला. काल सायंकाळी ठाकरे हे संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे थांबले होते. शिवसेना तालुका प्रमुख यांच्या विनंतीला मान देऊन ठाकरे यांनी शेतात पेरणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. तेथून पारनेर तालुक्यातील टाकी ढाकेश्वर येथे ते गेले. शेतकऱ्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की संपूर्ण कर्जमाफी ही शिवसेनेची भूमिका आहे. राज्यातील जनतेशी, शेतकऱ्यांशी आणि तरुणांशी होत असलेला संवाद महत्त्वाचा असून जनतेतून मिळणारे प्रेम ही शिवसैनिकांनी केलेल्या कामाची पुन्हाई आहे. असेच प्रेम यापुढे शिवसेनेवर दाखवावे.